welcome all of you on my YouTube channel FAQ on how India is preparing for the 74th Independence Day amid COVID-19. आज आपण माहित करून घेणार आहोत की येणारा 74वा स्वातंत्र्य दिन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं साजरा केला जाणार आहे या बातमीमधून आपण इंग्रजी होकॅबलरी सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. FAQ हा शब्द इथं आलेला आहे. FAQचा फुल फॉर्म आहे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, म्हणजे नेहमी विचारले जाणारे प्रश्न. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. इंडिया इज प्रिपेरिंग, प्रिपेरिंग म्हणजे तयारी करणे. भारत जो तयारी करतोय कशाची, 74th इंडिपेंडन्स डे, 74वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, तर अमिड कोरोना व्हायरस, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आपण तो साजरा करत आहोत. कोविडचा हा बघा शब्द आहे जो CO हा कोरोना, कोरोनासाठी CO, VI व्हायरससाठी VI, व्हायरससाठी VI, आणि डी फॉर डिसीज. 19 म्हणजे 2019, 2019 साली हा जो डिसीज आलेला आहे त्याच्यासाठी. चला तर मग आज सुरू करूया आपण की या पार्श्वभूमीवर, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्य दिन कशा पद्धतीनं साजरा केला जाणार आहे. व्हॉट विल बी द शेड्यूल फॉर आय डे मीन्स इंडिपेंडन्स डे. मग या दिवशी काय शेड्यूल काय असेल, कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल. पहा, गार्ड ऑफ ऑनर बाय द आर्म फोर्स अँड द दिल्ली पोलीस टू द प्राईम मिनिस्टर ॲट रेड फोर्ट. लाल किल्ल्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा झेंडावंदन होणार आहे आणि त्याच्या दरम्यान गार्ड ऑफ ऑनर हा शब्द आलेला. गार्ड ऑफ ऑनर म्हणजे मानाची सलामी, जी मानाची सलामी काही सैन्यामार्फत आणि दिल्ली पोलिसाकडून दिली जाते ती दिली जाईल. त्यानंतर नॅशनल फ्लॅग अनफ्लरिंग, म्हणजे राष्ट्रीय ध्वजाचं ध्वज समारोह किंवा ध्वज फडकवणे, तो समारंभ कसा होणार आहे. अकंपनीड बाय प्लेईंग द नॅशनल अँथम अँड अ 20-gun सॅल्यूट. याच्याबरोबरच राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर राष्ट्रगीत होणार आणि त्यानंतर 21 बंदुकांची सलामी, सॅल्यूट, बंदुकांची सलामी दिली जाईल. त्यानंतर PM स्पीच फॉलोड बाय द सिंगिंग ऑफ द नॅशनल अँथम. लगेच त्यानंतर पंतप्रधानांचं भाषण, त्याच्यानंतर होईल राष्ट्रगीत. संपल्यानंतर रिलीजिंग ऑफ ट्रायकलर, रिलीज म्हणजे मुक्त सोडणे, ट्रायकलर म्हणजे तिरंगी, ट्रायकलर बलून्स, तिरंगी रंगाचे जे बलून्स आहेत, फुगे आहेत, ते सोडले जातील. टू मार्क द एंड ऑफ सेरेमनी, हा समारंभाच्या शेवटी समारोप म्हणून तिरंगी फुगे आकाशात सोडले जातील. यानंतर अजून काय चेंजेस असतील जे लाल किल्ल्यावर जे पाळले जातील. व्हॉट चेंजेस विल बी सीन इन दिस इयर सेलिब्रेशन, या वर्षाच्या राष्ट्रीय जो सण आहे त्याच्यामध्ये अजून काय बंधनं असतील बघा. COVID-19 वॉरियर्स इन्क्लुडिंग डॉक्टर्स, हेल्थ वर्कर्स अँड अदर आर लाईकली टू बी इन्व्हायटेड. या कार्यक्रमाच्या प्रसंगी जे वॉरियर्स आहेत, जे डॉक्टर आहेत, हेल्थ वर्कर आहेत, जे आरोग्यसेवक आहेत, त्यांना या कार्यक्रमासाठी पाचारण केलं जाईल. देअर विल बी नो परफॉर्मन्स फॉर स्कूल किड्स, शालेय मुलांचे कोणताही कार्यक्रम या दरम्यान होणार नाही. द टू गार्ड्स ऑन ग्राउंड्स ऑन आयदर साईड ऑफ द रेड फोर्ट लाईक टू रिमेन क्लोजली. लाल किल्ल्याची जी दोन्ही मैदानं आहेत ती बंद असतील. ओनली फ्यू NCC कॅडेट्स लाईकली टू बी इन्व्हायटेड, म्हणजे जे काही थोडेसे थोड्याफार प्रमाणात NCC कॅडेट असतील त्यांनाच या दरम्यान पाचारण केलं जाईल, बोलवलं जाईल. व्हॉट प्रोटोकॉल हॅव बीन सेटअप फॉर द आय डे, या प्रसंगी काही प्रोटोकॉल्स हा शब्द इथं आलेला आहे बघा. प्रोटोकॉल्स म्हणजे जे काही नियमावली आहे, राजकीय शिष्टाचार आहे, तो कशा पद्धतीनं इंडिपेंडन्स डेच्या दिवशी पाळला जाईल. पहा, 350 पोलीस पर्सनल्स, 350 पोलीस अधिकारी, फक्त 350 पोलीस अधिकारी यावेळेस उपस्थित असतील. गार्ड ऑफ ऑनर जे पंतप्रधानांना मानाचा मुजरा देणार आहेत त्यांना. त्यानंतर क्वारंटाईन, क्वारंटाईन हा शब्द आलेला आहे. क्वारंटाईन म्हणजे
त्यांना क्वारंटाईन ठेवलं जाईल. प्रॉपर सॅनिटायझेशन ऑफ द रेड फोर्ट विल बी कॅरीड आउट बिफोर द इव्हेंट. आणि मग या कार्यक्रमाच्या अगोदर लाल किल्ल्याला व्यवस्थितरित्या स्वच्छ केलं जाईल. एव्हरी वन अटेंडिंग द इव्हेंट विल बी हॅव कंपल्सरी वेअर मास्क ऑर फेस कव्हर. जे या कार्यक्रमाच्या प्रसंगी हजर राहतील त्यांना कंपल्सरी बंधन राहील मास्क घालण्याचा किंवा त्यांचा चेहरा झाकण्याचं. मिनिमम ऑफ स्टाफ विल बी प्रेझेंट ॲट विल वेअर पी पी ई किट घालून कमीत कमी स्टाफ या दरम्यान हजर असेल. पी पी ई हा शब्द आलेला आहे पी पी ई पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट. पी पी ई पर्सनल वैयक्तिक प्रोटेक्टिव सुरक्षा इक्विपमेंट साधने वैयक्तिक सुरक्षा साधने पी पी ई पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट ही वापरली जातील या कार्यक्रमाच्या दरम्यान. What restrictions are in place in Delhi due to I Day, Independence Day? कोणती बंधन असतील दिल्लीमध्ये या भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी? Flying of subconventional aerial platforms over the city until August 15 have been prohibited. जी काही विमानांची आवकजावक असेल किंवा हवेतील जी वाहतूक असेल ती या दरम्यान बंद केली जाईल. ट्रॅफिक रिस्ट्रिक्शन्स हॅव बीन रिलीज बाय द दिल्ली पोलीस. दिल्ली पोलिसांकडून काही वाहतुकीचे जे बंधन घातलेले आहेत ते सुद्धा या दिवशी नसतील. व्हॉट प्रोटोकॉल हॅव बीन इश्यूड टू स्टेट गव्हर्नमेंट्स. जे काही राज्य आहेत त्यांना कोणकोणत्या सूचना सरकारनं दिलेल्या आहेत? अनफ्लरिंग द नॅशनल फ्लॅग बाय द चीफ मिनिस्टर इन द स्टेट कॅपिटल. अनफ्लरिंग राष्ट्रध्वज फडकावणे. जो राष्ट्रध्वज प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याकडनं फडकवला जाईल. स्टेट हॅव बीन आस्क्ड टू अवॉइड लार्ज कॉन्ग्रिगेशन. म्हणजे जो काही परिषद असेल किंवा समारंभ असेल किंवा उत्सव असतील याला जास्त संख्येनं लोक उपस्थित राहू नये याच्याबद्दल बंधनं घातलेले आहेत. आस्क टू यूज टेक्नॉलॉजी टू वेबकास्ट द सेलिब्रेशन्स. आणि हा समारंभ साजरा करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करा असं सुचवलेलं आहे. आज आपण पाहिलं या पार्श्वभूमीवर काही व्होकॅबलरी पाहिल्या, काही सेंटेन्स पाहिले. थँक्यू व्हेरी मच.